आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला जास्तीत जास्त शेंगा लागून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी माहिती घेणार आहोत। सोयाबीन पीक घेताना सुरुवातीपासून व्यवस्थापन करणे खूप आवश्यक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त फुलधारणा होऊन सोयाबीनला जास्तीत जास्त शेंगा लागतील। त्यासाठी सोयाबीनची लागवड किंवा पेरणी करताना अंतर खूप महत्त्वाचे आहे। सोयाबीन टोकन पद्धतीने करत असाल तरीही योग्य अंतर असणे आवश्यक आहे। टोकन पद्धतीने लागवड करताना 6 ते 9 इंच अंतर दोन रोपांमध्ये ठेवायचे आहे, त्यामुळे सोयाबीनमध्ये हवा खेळती राहील। सोयाबीनला पुटवे चांगले येतील व फुले खूप लागून शेंगा मोठ्या प्रमाणात मिळून उत्पादन चांगले येईल। जर टोकन पद्धतीने लागवड शक्य नसेल व पेरणी करत असाल तर पेरणी करत असताना बियाण्यातील अंतर 4 ते 5 इंच राहील याची काळजी घ्यावी। त्यासाठी पेरणी यंत्राचे त्याप्रमाणे सेटिंग करून घ्यावे। BVF पद्धतीने पेरणी केल्यास कोणतेही बदल करण्याची गरज शेतकऱ्यांना पडत नाही। त्याचप्रमाणे सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे। सोयाबीनमध्ये जास्त फुटवा होण्यासाठी फॉस्फरसयुक्त स्फुरदयुक्त खतांचा वापर जास्त करावा। त्यामध्ये 10-26-26, 12-32-16 यांसारखी खते वापरावी। यांसारखी खते वापरल्यास सोयाबीनला फॉस्फरस जास्त मिळते व सोयाबीनला फॉस्फरस जास्त मिळाल्यास सोयाबीनची वाढ कमी होऊन फुटवे जास्त मिळतात। सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक असल्यामुळे खते देताना सुरुवातीलाच देऊन घ्यावीत, जेणेकरून ती वेळेवर लागू होतील, कारण सोयाबीन हे पीक शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी कालावधीचे आहे। त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा। नत्रामुळे सोयाबीनची वाढ जास्त होईल व फुटवे कमी येतील। म्हणजेच सोयाबीनमध्ये योग्य अंतर, स्फुरदयुक्त खतांचा वापर, नत्र खताचा कमी वापर याप्रमाणे नियोजन केल्यास उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व माहिती शेअर करा। धन्यवाद।